Aprendí a hacer IA. रोशनजी दोरीचे पिताश्री आदरणीय वीरेंद्र सेल आपल्या शुभास आपण हे प्राईज देतो आहे. लोहळेगावचे माजी सरपंच आदरणीय सर्जेरप्पा तांगडे यांच्या शुभहस्ते हे 500 रुपयाचं प्राईज दिलं जाते. सेमीफायनलच्या दुसऱ्या मॅचला देखील अशी सुरू झालेली आहे. कुठेही थांबू नका, पाहत राहा या सगळी मुळशी प्रीमियर लीग. आणि यानंतर आपल्या सोबत पुण्यात जॉईंट होतील उत्तम सावंत सर. आणि त्याचबरोबर सुनील भाऊ कळमकर कृष्णाचे संघ मालक यांच्या वतीने देखील कृष्णाच्या खेळीसाठी 1000 रुपयाचं प्राईज आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो मैदान देखील आता अक्षय शितोळेकडनं एक चौकार एक षटकार देखील आपण पाहिलं तर ऋषिकेश बिडे याच्या बॅटमधून मैदान त्याला आहे. ऋषिकेश बिल्लारे तो मात्र बॅटिंगसाठी मैदान ते आपण पाहतोय. 3 चेंडू खेळला आणि 10 धावा तो मात्र बनवतोय. यावेळीचा चेंडू होता बॅकफुट होती जा डीप बॅकवर्ड पॉईंट आणि पॉईंटच्या मधोमध 2 क्षेत्ररक्षकांची दौर लंड चेंडू सीमा पार घनगाती प्रहार येतोय चौकार. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो मैदान ते संपले. 16 धावा धावपळ होत आहेत. ऋषिकेश बिल्लारे आपण पाहिलं तर याच तालुक्यातील एक रन मशीन म्हणून प्रचंड सातत्यानं मात्र नावाला खेळाडू. परंतु याच तालुक्यातील मुळशीचा बाहुबली म्हणून देखील आपण त्याला सातत्यानं मात्र संबोधलं गेले. तो ऋषिकेश बिल्लारे मात्र काय कमालीची बॅटिंग करतोय. 4 चेंडू आणि 14 धावा. अमोल ओहाळ 2 चेंडू आणि 1 धाव. टीमची धावसंख्या बिनबाद 16 धावा. पहिल्या क्रमांकाचे षटक मैदान ते संपलं गेले. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू होते. आकाश खरातला आपण पाहतो मैदानावरती गोलंदाजी करताना. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदान ती पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपलं आणि षटक क्रमांक 2 आकाश अखूट टाप्प्याचा चेंडू होता. बॅटचं टॉपेज घेतलंय. सेल सुटलाय फाईन लेगला. 1 धावील 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 17 धावा धावपळ होती. षटक क्रमांक 2 मैदानावरती अमोल ओहाळ आपण पाहतोय 3 चेंडू आणि 2 धावा. ऋषिकेश भिल्लारे 4 चेंडू आणि 14 धावा. पहिल्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी आणि पार्टनरशिप देखील आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. एकाच वेळी 1000 ध्येय ठेवण्यापेक्षा 1000 वेळा एकच ध्येय ठेवा. तुम्ही यश तर मिळवणारच पण यशाचा इतिहासही घडवाल. तेच ध्येय ठेवलंय या दोन्ही टीमच्या कॅप्टननी. सेमी फायनल जिंकत मेगा फायनलला प्रवेश करायचा, ग्रँड फिनाले खेळायचा. एक संघ आपण पाहिलं तर मेगा फायनलला पोहोचलाय. लवळेगावचे आदर्श सरपंच निलेशभाऊ गावडे यांच्या मालकीची टीम मारतात. एनजी चॅलेंजर्स या टीमनं प्रवेश केला मेगा फायनलमध्ये. यावेळीचा चेंडू होता पुढे सरसोत फटका केला एकावर पॉईंटच्या डोक्यावरतून. 1-2 टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईन जवळ. 2 धावा पळून पूर्ण. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 19 धावा धावपळकोती. षटक क्रमांक 2 मैदान होती. आकाश खरातला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. याही गोलंदाजाने इम्प्रेस केले संपूर्ण स्पर्धेमध्ये. फलंदाजी गोलंदाजी चाच्या क्षेत्रामध्ये खरं तर त्याला संधी मिळाली. खरं तर संधीचं सोनं तो करताना पाहायला मिळालंय. टीमला लीड करतोय कॅप्टन अक्षय शितोळे. प्रचंड मोठे स्ट्रगल केले, संघर्ष केलाय खरं तर या स्पर्धेमध्ये. कुणाला देखील वाटलं नव्हतं हा संघ इथपर्यंत पोहोचेल, परंतु पोहोचलाय. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट होत ऑन साइड डीप मिड विकेट फोडलाय, तोडलाय, कापलाय, चिरलाय, चेंडू पाठवलाय सीमा पार षटकार. हा
25 धावा धावपळ कोत्या षडक क्रमांक 2 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। तेज असावं सूर्यासारखं, प्रखलता असावी चंद्रासारखी, शीतलता असावी चांदण्यासारखी, बॅटिंग पाहायला मिळावी ऋषिकेश भिल्लारीच्या बॅटिंग सारखी, काय कमालीची बॅटिंग करतोय। खरं तर इतका वेळ तो का शांत होता, आज त्याचं प्रत्युत्तर आपल्याला मैदान ती पाहायला मिळते। 6 चेंडू खेळल्याने 22 धावा, आनंदभाऊ पाडाळे यांच्या वतीनं ऋषिकेश भिल्लारीच्या लागोपाठच्या 3 षटकारांना 500 रुपयांचं पारितोषिक आहे। पहिल्या क्रमांकाचे षटक सुरू आहे, संपलं गेलं आणि दुसरं षटक आपण पाहतो मैदान होती। आकाश खरात 3 चेंडू टाकलेत, 9 धावा खर्च करतोय, धावपळकोती 25 धावा, बॅटिंग करणारी टीम राजमुद्रा वॉरियर्स। फुल ऑफ लेनचा चेंडू होता, प्रचंड मोठा अपील, प्रचंड मोठा गदारोळ मैदान ती पाहायला मिळतोय। अपीलमध्ये जोश चल्लोष उत्साह पाहायला मिळतोय, आत्मविश्वासाची कमतरता। परंतु कॅप्टन अक्षय शितोळेला माहिती होतं बॅटला चेंडू मात्र स्पर्श केला नाही, त्यानं मात्र अपीलमध्ये सातत्य ठेवलं नव्हतं। गोलंदाजाचा थोडासा उत्साह पाहायला मिळाला आकाश खराचा, एक डॉट बॉल देखील येईल 25 धावा। षटकाला आल्यानंतर एक सुंदर कमबॅक देखील आपण पाहिलं तर मैदान टिकलं आहे, गोलंदाज देखील आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहे। यावेळीचा चेंडू वन ऑफ द बाहुबली, मुळशीच्या बाहुबलीच्या बॅटमधून येतोय, बाहुबली षटकार 6 धावा। दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, काही कमालीची बॅटिंग आपण पाहतो ऋषिकेश भिल्लारेकडनं, जो हारायला घाबरत नाही तो जिंकण्याचं धाडस करतो, ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत, आणि काय कमालीची बॅटिंग करतोय, प्रेक्षकांची मनं जिंकतोय, प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करतोय। अगदी शेवटची रात्र आपण पाहतो या स्पर्धेची, परंतु प्रेक्षकांच्या उत्कंठा संपला तयार नाही। MPL 2023 दुसरं पर्व आहे, सक्सेसफुल आयोजन। बॅकफुट होती जा चेंडू खेळला, कव्हर पॉइंटला चेंडू हवे, 2 क्षेत्रक्षिकांची दरी ओलांडत 1-2 टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार। ऋषिकेश भिल्लारे खेळतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार, 4 धावा। दोन षटकांचा खेळ संपलाय, 35 धावा धावपळकोती राजमुद्रा वॉरियर्स। काय कमालीची बॅटिंग आपण पाहतो मैदान ते सुरू आहे। उगवणाऱ्या सूर्याच्या आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवरती लावून प्रगती होत नसते, प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते, आणि ते कष्ट ती मेहनत ते परिश्रम ते प्रयत्न बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं पाहायला मिळते। मॅग्निफिसेंट फटके आपण पाहिलेत ऋषिकेश भिल्लारेकडनं, नितीश पाटील आलाय गोलंदाजीच्या मार्क होती षटक क्रमांक 3 करेल, अक्षय शितोळे जर गोलंदाजीचा मार्क होत त्याला तर सूरजदादा जाधव वाकडचे आमचे मित्र त्यांच्या वतीनं पारितोषिक आहे। अक्षय शितोळेच्या विकेट हॅट्रिकला 3000 रुपयांचं पारितोषिक, 35 रन 35 धावा धावपळकोती, षटक क्रमांक 2 संपेल तिसरं षटक। पहिला चेंडू मात्र केला हवेत, अमोल ओहाळच्या बॅटमधून चेंडू हवेत, सेल टिपलाय, पहिला फलंदाज पहिला गडी बाद। ऋषिकेश भिल्लारेसाठी अजून एक पारितोषिक येते, लागोपाठचे 3 षटकार खेळले तर युवा उद्योजक प्रसाददादा कारेकर यांच्या वतीनं 3000 रुपयांचं पारितोषिक आहे। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय रोशन जोरे, आणि त्याच्या बॅटिंगसाठी पारितोषिक येते। लागोपाठच्या 3 षटकारांना माननगरीचे सुपुत्र आणि आमचे मित्र
ऋषीदादा गुंजकर यांच्या वतीनं पारितोषिक आहे 3000 रुपये. रोशन चोरी हा देखील खेळाडू आपण पाहिलं तर अल्पावधीतच यशाची उंचची शिखर गाठताना पाहायला मिळतोय. मागील मॅचमध्ये त्यांना अर्धशतक चळकलं होतं. त्याचे पिताश्री देखील आपण पाहिलं तर व्यासपीठ होते आपल्याला पाहायला मिळत आहेत. काकांचं स्वागत आहे. मुलाचा खेळ पाहण्यासाठी पिताश्री मैदान ते उपस्थित आहेत का योगायोग आहे. अलीकडे आपण पाहिलं तर मुळशी तालुक्याच्या खेळाडूंसाठी ही मात्र कौतुकाची बाब आहे. यापूर्वी असं कधी घडलं नाही. घरच्यांनी कधी क्रिकेटच्या खेळाडूंना सपोर्ट केला नाही त्यामुळे खेळाडू घडले नाहीत. परंतु मुळशी तालुक्यातून अनेक वडिलांचा सपोर्ट आहे. चांगला चेंडू होता. फटका मात्र केला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धावील. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळकोते आकडे बदलत आहेत. एक गडी बाद 36 धावा. अनेक मैदान होती मी पाहिलं सागर अंग्रेच्या वडिलांना. आज आपण रोशन जोरींच्या वडिलांना पाहतोय. त्याचप्रमाणे आदेश तांगणेंच्या पिताश्रींना पाहिलं. अनेक पिताश्री खरे तर आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी येत असतात. आपला मुलगा कशाप्रकारे बॅटिंग करतोय, कशाप्रकारे गोलंदाजी करतोय, कशाप्रकारे तो आपलं नाव, आपल्या वडिलांचं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव उभ्या पुणे जिल्ह्यात करतोय ना, ते पाहण्यासाठी पिताश्रींची उपस्थिती आहे. मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. यावेळीचा चेंडू होता. प्रचंड वेग चेंडूवरती पाहायला मिळतोय. त्याच वेगानं पाठवलाय बाउंड्रीलाईनच्या पलीकडे. घनगती प्रहार, चेंडू सीमा पार, चौकार 4 धावा. स्पर्धेच्या निमित्ताने युवा नेते उद्योजक सन्माननीय अभिजित शेठ धुमाळ साहेबांचं आगमन. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची उपस्थिती, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. यावेळीचा चेंडू बिग हिट, बिग ब्लास्ट, नो चान्स, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. षटकार छेरन. तिसरं षटक मैदान होती. एक गडी बाद 46 धावा. ऋषिकेश बिल्लारे बडे मॅच का बडा खिलाडी. 11 चेंडू आणि 42 धावा. इतका वेळ तो का शांत होता तो इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तो जोश, तो जल्लोष, ती दहशत आणि तो दरारा घेऊन. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपली नाही, मी अजून जिंकलो नाही. यावेळीचा चेंडोता फटका तर खेळला आहे. क्षेत्रक्षक तैनात. क्षेत्रक्षक मस्तक की ऊपर दस्तक देतोय गेंद. एक टप्पा घेत सीमा पार. खनखनी चौकार. काय कमालीची बॅटिंग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक कडी बाद 50 धावा. ऋषिकेश भिल्लारे 12 चेंडू 46 धावा. फुलटा चेंडू होता. बॅटनं केलाय. डीप पॉइंटला मात्र ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडला. 2 धावा पळून पूर्ण. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 52 धावा. वैयक्तिक नाबाद नॉट आउट. ऋषिकेश भिल्लारे 48 धावा. 2 धावा फक्त आपल्या अर्धशतकापासून दूर आहे. आज देखील आपण पाहिलं तर अनेकांनी, अनेक खेळाडूंनी या मैदानावरती अर्धशतक झळकवली. पहिल्या दिवशी आपण पाहिलं दिवस क्रमांक 2, दिवस क्रमांक 3, दिवस क्रमांक 4. दिवस रात्र ही स्पर्धा आपण पाहतो आणि ऋषिकेश भिल्लारे खरं तर शांत होता. लीग पद्धतीने तो देखील आपण पाहिलं तर त्या प्रकारची बॅटिंग करू शकला नाही. परंतु ज्यावेळेस संधी मिळते ना मित्रांनो, संधीचं सोनं केलं जातं. बडे मॅच का बडा खिलाडी का म्हटलं जातं ते इथे तो स्वतःला सिद्ध करतोय. 48 धावसंख्येवरती नाबाद ऋषिकेश भिल्लारे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील आपण पाहिलं तर दाखल होते. षटक क्रमांक 4 करण्यासाठी टीमचा कॅप्टन, टीमचा नेता, टीमचा संघनायक कॅप्टन कुल अक्षय शितोळे. साई स्पोर्ट्सचा तो ब्रँड अँबेसिडर आहे आणि तो आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या मार्कवरती. सूरजदादा जाधव आमचे वाकडचे मित्र आणि त्यांच्या वतीनं पारितोषिक आहे. अक्षय शितोळेच्या लागोपाठच्या 3 विकेटला 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. सूरजदादा जाधव आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं MPL 2023 पर्व 2 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
लोअर फुलटा चेंडू होता स्ट्रेट टू द ग्राउंड अलोंग द कार्पेट जमिनीच्या समांतर नाइस स्ट्रोक चेंडू सीमा पार कडक चौकार. कम्बालीची बॅटिंग या वेळेचा चेंडू होता बॅटवरती परफेक्ट आला नाही. रोशन जोरीला आपण पाहतो बॅटिंग करताना एक धावील एका धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड पुढे जाईल. लेगबायच्या रूपाने अतिरिक्त अवांतर अनिकेत दादा पवळे उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. जोपर्यंत स्पर्धेचा शेवट होणार नाही तोपर्यंत ते घरी जाणार नाही. एक कडी बाद 57 धावा षटक क्रमांक 4 अक्षय शितोळे कॅप्टन. यावेळीचा चेंडू होता फटका खेळला आणि अर्धशतकापासून वंचित होता. अर्धशतकाची आतुरता होती आणि अर्धशतक पूर्ण करतोय. 14 चेंडू आणि 52 धावा. एकदा जोरदार टाळ्याहून जाऊ द्यात ऋषिकेश बिल्लारेच्या खेळीसाठी. मुळशीचा ढाण्यावाक मुळशीचा बाहुबली करतोय कमाल धमाल ठरतोय बेमिसाल. संघमालक टीम ओनर सन्माननीय रामदास उर्फ वाघ्याभाऊ मारणे यांच्या वतीनं पारितोषिक आहे 2000 रुपये ऋषिकेश पिल्लारेला. काय खेळला आज ऋषिकेश. प्रेक्षकांची जिंकलीत मना प्रेक्षकांच्या मनात करतोय आपलं घर निर्माण. या वेळीचा चेंडू आणि जाईल सीमारेषेच्या पार आर पार फरार षटकार. सुंदर बॅटिंग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नीती सुद्धा करत नाही. चांगला चेंडू अक्षय शितोळेने केले कमबॅक. ऋषिकेश बिल्लारेला केले मात्र उभं थांबवलं गेले. ऋषिकेशची बॅटिंग मात्र कमालीची. 16 चेंडू 58 धावा एक गडी बाद 67 षटक क्रमांक 4 मैदान होती. 6 षटकांची मॅच सेमीफायनल क्रमांक 2 सेमीफायनलची लढत सेमीफायनलचा थकधकता थरार. यावेळीचा चेंडू होता विकेट किपरच्या हातात डॉट बॉल. षटकाची होईल समाप्ती. अक्षय शितोळेने आपलं षटक संपवले स्पेल पूर्ण केलाय. 2 षटके टाकली खर्च केला 29 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर राज मुद्रा वॉरियर्स 1 गडी बाद 67 धावा. 5व्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिले तर मैदान ते सुरू होताना पाहायला मिळेल. क्रिकेट आणि क्रिकेट देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही. ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही. क्रिकेट म्हणजे काय ते मुळशीत आल्याशिवाय कळत नाही. MPL 2023 तुम्ही पाहताय. दुसरं पर्व आहे परंतु सक्सेसफुल आयोजन नियोजन पाहायला मिळते. आयोजकांचं कौतुक आहे. 1 गडी बाद 67 धावा मुळशी प्रीमियर लीगचा थरार. शिंदोडे गावची युवा नेते सन्माननीय अरुण शेठ बिल्लारे साहेबांच्या वतीनं ऋषिकेश बिल्लारेच्या अर्ध्या शतकासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. शिंदेवाडी गावचे अरुण शेठ बिल्लारे साहेबांच्या वतीने पारितोषिक घेते. ऋषिकेश साठी आज बक्षिसांची खैरात आहे. बक्षिसांचा वर्षाव आहे पैशांचा पाऊस आहे. तिकडे इंडियन प्रीमियर लीग IPL ची फायनल थांबलेली आहे परंतु MPL ची फायनल थांबणार नाही यात तीळ मात्र शंका नाही. आयोजकांनी प्रचंड कष्ट घेतलेत. अध्यक्ष संजयभाऊ गोडांबे उपाध्यक्ष निलेशभाऊ धनावडे कार्याध्यक्ष सन्माननीय किरणभाऊ यनपुरे त्यांचे सर्व सहकारी उपाध्यक्ष भाऊ शिंदे गणेश शेठ भोईने निलेशभाऊ मांडेकर किरण शेठ भुचुडे योगेश भाऊ गावडे निलेशदादा सुतार अनिकेतदादा पवळे सिकंदरभाऊ भोसले प्रसन्नदादा ओसरकर जितकी नावं घ्यायला मित्रांनो तितकी कमी आहे. निलेशदादा गोळेंचा आम्ही मनापासून आभार आहोत. प्रचंड कष्ट घेतले त्या व्यक्तिमत्वांनी स्पर्धा संपन्न करत असताना. काल त्यांची टीम स्पर्धेच्या बाहेर गेली परंतु निलेशदादांनी शर्ट काढला नाही. आज ते पुन्हा घेऊन आले घालून आले कारण का त्यांना तो आनंद पाहायला मिळतोय. MPL चा टी शर्ट जरी तुम्ही अंगावरती परिधान केला ना याच्या कॅप तुम्हाला खेळाडूंच्या डोक्यावरती पाहायला मिळतात ना. अगदी वर्षभर कित्येक खेळाडू मात्र त्या सांभाळून ठेवतात त्या जपून ठेवतात कारण का तो गेम चेंजरचा ब्रँड आहे. मुळशी प्रीमियर लीगचा त्यावरती लोगो आहे आणि प्रत्येक जण खरं तर त्या कॅपला अगदी वर्षभर सांभाळून ठेवतो आणि वर्षभर डोक्यावरती घालताना पाहायला मिळतो.
राजमुद्रा वॉरियर्स संघाचे संघमालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय रामदासभाऊ मारणेंचं या ठिकाणी शुभाग म्हणून आपलं मनपूर्वक स्वागत आहे. संघमालकांना विनंती आपल्याला विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. यावेळीचा चेंडू आक्रमण तर केले ऑन साइड मिड विकेट चेंडू जाईल सीमारेषा पार. शतरक्षक बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. चेंडू आरपार फरार षटकार चेरन. तुरंगूट नगरीच्या आदर्श सरपंच सन्मान्य बाळासाहेबजी गोळे साहेबांचं आगमनात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ज्यांनी ऑक्शनसाठी इमर्जन्सी हॉल उपलब्ध करून दिला मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळीचा चेंडू होता फटका देखील आपण पाहिलं तर खेळला आहे क्षेत्ररक्षक फलंदाज क्लीन बॉल बाद. या ठिकाणी बोरवेलला मुळशी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय विठ्ठलांना शेलार यांच्या वतीनं ऋषिकेश बिल्लारेच्या अर्धशतके आणि झुंजारी खेळीसाठी तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. कौतुकास्पद कामगिरी ऋषिकेश आपण पाहतो मैदानती करतोय. मी अगोदर देखील सांगितलं तुम्ही या मैदानती चमकदार कामगिरी करा. मोकळ्या खिशाने तुम्ही घरी जाणार नाही, अगदी दोन्ही खिसे भरून पैसे घेऊन जाणार यातील मात्र शंका नाही. यावेळीचा चेंडू होता विकेट किपरच्या हातामध्ये. एक डॉट बॉल येतोय, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या हातमध्ये येतोय. विठ्ठलांना शिलार यांच्या माध्यमातून ऋषिकेश बिल्लारला 10,000 रुपयांचं पारितोषिक. फुल ऑफ लेनचा चेंडू होता, तिथे महेंद्र उबाळे यांच्या बॅटवरती चेंडू येत नाही. बॅक टू बॅक दोन डॉट बॉल मैदानाच्या हातमध्ये येत आहेत. दोन निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानात आलेत. षटक क्रमांक 5 मैदानाती 3 गडी बाद 73 धावा. शेवटचे काही चेंडू मैदानाती बाकी. यावेळेस मात्र चेंडू खेळलाय महेंद्र उबाळे यांच्या बॅटमधून डीप मिड विकेटला. सेल सुटलाय. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपलं जाईल 5व्या क्रमांकाचं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 75 धावा. 75 रन लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचं षटक देखील आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाईल ते देखील आपण पाहतोय. राजमुद्रा वॉरियर्स संघानं मात्र आज प्रेक्षकांना प्रचंड मोठा धक्का दिलाय. ज्या संघाचं नाव आपण पाहिलं तर राजमुद्रा वॉरियर्स आहे. ज्या संघाचे संघमालक रामदासभाऊ मारणे आहेत. आणि ती टीम देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये कम्मालीची बॅटिंग करताना पाहायला मिळते. त्या टीमचा ढाण्या वाघ मुळशीचा बाहुबली काय खेळला आज ऋषिकेश बिल्लारे. जिंकतोय प्रेक्षकांची मनं, संघमालकांची मनं जिंकतोय. संघमालकांनी आणि कॅप्टननी का घेतलं ना त्याला टीममध्ये, तो विश्वास सार्थ केला आज ऋषिकेश बिल्लारेनं. बडे मॅच का बडा खिलाडी. ऋषिकेश बिल्लारेनं शेवटच्या षटकामध्ये जर लागोपाठचे 3 षटकार खेळले ऋषिदादा गुंजकर यांच्या वतीनं 3,000 रुपये. पंच्याहत्तर धावा धावपळकोती 3 गडी बाद. षटक क्रमांक 5 संपले. शेवटच्या षटकाला सुरुवात. बॅटर आपण पाहतो ऋषिकेश बिल्लारे. 17 चेंडू 58 धावा. यावेळीचा चेंडू होता अतिशय चांगला विकेट किपरकडून होता. छोट्या छोट्या चुका परंतु कोणत्याच प्रकारची धाव नाही. एक डॉटबॉल देखील आपण पाहिलं तर मैदान येतो. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदान येताना पाहायला मिळतोय. महत्त्वपूर्ण मॅच आहे. सेमी फायनलची लढत आहे. सेमी फायनलचा धगधगता थरार आहे. जो जिंकणार तो मात्र खेळणार मेगा फायनल ग्रँड फिनाले. एनजी चॅलेंजर संघाच्या विरोधात निलेशभाऊ गावडे लवळेगावच्या आदर्श सरपंच त्यांच्या मालकीची टीम कॅप्टन सिकंदर भोसले या टीमच्या विरुद्ध खेळावं लागेल मेगा फायनल
ग्रँड फिनाले. अकूट टप्प्याचा चेंडू ऋषिकेश बिल्लरनं पाठवलाय. चेंडू होता स्लॉट मध्ये, पार्किंग स्लॉट मध्ये. चरण एक्क्याऐंशी धावा धावपळ करत आहे. अगर मेहनत आदत बन जाए तो कामयाबी मुकद्दर बन जाती है. कमालीची बॅटिंग ऋषिकेश बिल्लारे. बाहुबली ऑफ मुळशी. फुल टॉच चेंडू लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत क्लास क्लास क्लास. चार धावा चौका. थँक यू डिसे. कमालीची बॅटिंग आपण पाहतो. ऋषिकेश बिल्लारे 20 चेंडू आणि 68 धावा. आयुष्यामध्ये क्षेत्र कोणते असू द्या, कष्टाला पर्याय नाही. कष्ट जर प्रामाणिक असतील ना, तुमच्या यशाला कोणीच रोखू शकत नाही. कमालीची बॅटिंग ऋषिकेश बिल्लारेकडनं. 20 चेंडू आणि 68 धावा. 3 गडी बाद 85 टीमची टोटल. वन्स अगेन ऋषिकेश बिल्लारे. थँक यू डिसे. बाळासाहेबजी खैरे साहेबांचं शुभागमन होते. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 3 गडी बाद 91 धावा धावपळ करत आहेत. ऋषिकेश बिल्लारे 21 चेंडू आणि 74 धावा. हातावरच्या रेषा बदलायच्या असतील ना, मेहनतीवरती विश्वास ठेवा. मेहनत करतोय, कष्ट केलेत, घाम गाळलेत, परंतु प्रतिस्पर्धी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलंय. ऋषिकेश बिल्लारे अभी तक चिंदा आहे. कमालीची बॅटिंग. त्याला माहिती आहे अभिनय तो कभी नाही. सेमी फायनलचा आगाज आहे. ग्रँड फिनाले खेळायचं आहे. मेगा फायनलमध्ये पोचायचंय. पुढे सरसावर स्टेप आउट होत चेंडू एक टप्पा घेत सीमा पार. थँक यू डीजे. 95 धावा धावपळ करत आणि ऋषिकेश बिल्लारे 78. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या बनवणारा वैयक्तिक खेळाडू ऋषिकेश बिल्लारे. यावेळीचा चेंडू आणि पाठवलाय बिग 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 सिक्सर.